आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या शाळा काल मोठ्या उत्साहामध्ये दिनांक 4 जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. कालची जवळपास विद्यार्थी संख्यांची उपस्थिती 1,21,500 आसपास होती. मालेगावचाही रिपोर्ट नुकताच प्राप्त झाला, यामध्ये जवळपास 50% विद्यार्थ्यांनी काल उपस्थिती आपल्या शाळांमध्ये दर्शवलेली आहे. पालकांची सहमती, पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांचा उत्साह याला शिक्षकांच्या कार्यप्रणालीची निश्चितपणे त्या ठिकाणी जोड मिळून विद्यार्थी शिक्षणाच्या या प्रवाहामध्ये उत्साहाने यावा किंबहुना शिकावा आणि त्याच्या मूल्यमापन प्रक्रियेमध्ये पण त्याचा मोठ्या प्रमाणात सहभाग असावा म्हणून आपण हा प्रयत्न सुरू केला आहे. हा यशस्वी होत आहे, पण त्याच अनुषंगाने कालपासून काही इंग्रजी माध्यमाच्या, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या बाबतीतल्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. ह्या शाळांच्या तक्रारी 2-3 स्वरूपाच्या आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक सुविधा म्हणजे ज्याला आपण ॲप म्हणू, ऑनलाईन एज्युकेशन ॲप बंद करणं, फीसाठी तगादा लावणं आणि फीच्या अनुषंगाने त्या विद्यार्थ्याला निश्चितपणे मानसिक किंवा शारीरिक त्या ठिकाणी त्रास होणं, हे कदापिही आपल्या स्तरावरून ॲडजस्ट केलं जाणार नाही. आणि म्हणून सर्व शाळांना आपण नुकतंच एक सर्क्युलरही काढलं आहे की पालकांची आर्थिक परिस्थिती, पालकांची सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन पालकांनी स्वतः शाळेत जर ॲप्रोच झाले आणि स्वतः पालकांनी जर त्यांची परिस्थिती समजावून सांगितली तर शाळेने त्यांच्या शुल्काबाबत सामाजिक दातृत्व स्वीकारून निश्चितपणे त्यांना न्याय द्यावा. कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या आर्थिक विवंचनेमध्ये विद्यार्थ्याचं ऑनलाईन एज्युकेशन बंद करू नये. याच्या दुसऱ्या अनुषंगाने आपण पालकांची, संघटनांची आणि शाळांच्या प्रमुखांची बैठक दिनांक 8 तारखेला ठेवलेली आहे, ज्यामध्ये नाशिक शहरातलं किंबहुना जिल्ह्यातलं आणि विभागातलं शैक्षणिक वातावरण बिघडू नये, गढूळ होऊ नये यासाठीचा हा एक अत्यल्प प्रयत्न आहे. परंतु मी सर्व संस्था चालकांना आणि शाळांना हे सांगेन की गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी ज्या मानसिकतेतनं बाहेर जातो आहे, पालक ज्या आर्थिक विवंचनेतून बाहेर पार पाडतो आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता शाळांनी पालक शिक्षक संघाच्या माध्यमातून त्या शाळेने यावर्षी झालेला किरकोळ जो किमान खर्च आहे तो खर्च शुल्क स्वरूपात स्वीकारल्यास हरकत नाही, तथापि गणवेश, वाहतूक, मिड डे मील, वह्यापुस्तकं, टाचन वगैरे या कुठल्याही प्रकारचा खर्च पालकांवरती लादू नये आणि पालकांना सक्ती करू नये. कुठल्याही पालकाची या पद्धतीची त्याच्या विद्यार्थ्याची शैक्षणिक सुविधा बंद करायची तक्रार आल्यास राज्य शासनाच्या ध्येयधोरणानुसार, मार्गदर्शनानुसार सदर शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला जाईल आणि त्यावेळी मात्र या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या भूमिकेला आपला न्याय देण्याचा प्रयत्न असेल. म्हणून सर्व संस्थाचालक आणि शाळांनी याबाबतीत आपले सामाजिक दायित्व लक्षात घेऊन शाळांनी पालक